प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात करने के बाद इस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, सीधे रुख करते हैं। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आपटतात, आदळतात। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्याने सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकट हे आता जुने झालेले आहेत। एनडीआरएफ जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदती अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत एनडीआरएफचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये एनडीआरएफचे बदलले गेले पाहिजे। 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकित निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी, तसंच 14व्या वित्त आयोगातील थकित निधीची परफॉर्मन्स ग्रँटी ह्या बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते, तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या। तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील। सन्माननीय मुख्यमंत्रीजी, सन्माननीय उपमुख्यमंत्रीजी, मुख्य सचिव, सन्माननीय खासदार, मीडियाचे इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्राच्या अनेक महत्वाच्या विषयांवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्माननीय प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जो विषय आहे त्यांनी कल्पना दिली की 5 मे 2021 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे। म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SEBC चे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही। कुठल्याही राज्यांना या जजमेंट नंतर त्याने सांगितलं आहे की या जजमेंट स्पष्ट नमूद केलं आहे की घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाला दाखवून ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षण देण्यासारखा निर्णय आता राज्यांना घेता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानेची जी मागची केस लॉ आहे तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही। हा दोन महत्वाचे विषय आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे, परंतु हे दोन विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने ते समोर आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्या जजमेंटमध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा कोणा कामाचा नाही आहे। राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाचं बॅकवर्ड ठरवण्यावर इतपत अधिकार असले पाहिजेत यात आमचं दुमत नाहीच आहे, परंतु फक्त अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही। जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत सूचित करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही, हा प्रामुख्याने आम्ही त्यांना
संगीत के पन्नास टक्के आरक्षण की मर्यादा ही शिथिल करा अशा प्रकार का युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालय केन्द्राकडून झाला पाहिजे आम्ही सुद्धा समर्थन व्यक्त करतो आमची म्हणणं की आम्हाला आणि अधिकार असलं पाहिजे परंतु त्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशन राज्यपर्यंत दाखल करणारच आहे म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची जातीशास्त्राची भूमिका आहे परंतु हे करत असताना आम्हाला निर्णय एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातील किंवा जे काही झाल्यानंतर जो गैर निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा ही शिथिल करण्यात यावी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि मग हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50% तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असायला झालेला आहे दुसरा तो तुम्हाला मुद्दा आहे की 50% मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येत हा तिथे मुद्दा आहे सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजाच मुद्दे नाही आहे ओबीसीचा तोच मुद्दा आहे ओबीसीचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे ओबीसीचा विषय असो मराठा समाजाचा विषय असो तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमध्ये अधिकार आलेले आहे जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टात दिलेला आहे तो असे कसा होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल त्यासाठी आवश्यक असलेली जी कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे पण ती घटना दुरुस्ती करायची असेल ईडब्ल्यूएस मध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी जे काही कायदेशीर मार्ग असतो उन्होंने मराठा आरक्षण को मुद्दे को लेकर बात की और मराठा आरक्षण के साथ साथ ओबीसी आरक्षण के लिए भी बात की क्योंकि हाल ही में जो सुप्रीम कोर्ट का फैसला है उसके मुताबिक ओबीसी को जो आरक्षण मिला था स्थानीय स्वराज्य संस्था में लोकल सेल्फ गवर्नमेंट में वो रद्द हुआ है तो ये सिर्फ महाराष्ट्र का मुद्दा नहीं कि पूरे देश के ओबीसी का मसला है तो इसके बारे में भी उद्धव ठाकरे के नेतृत्व में ये जो शिष्टमंडल गया था उन्होंने बात की जो कुल 10 जो मुद्दे थे उसमें ये मांगे रखी गई है प्रधानमंत्री के सामने जिसमें मराठा आरक्षण को लेकर प्राथमिक सबसे ज्यादा चर्चा हुई है क्योंकि मराठा आरक्षण को लेकर महाराष्ट्र में एक राजनीतिक विवाद खड़ा हो गया क्योंकि सुप्रीम कोर्ट ने ये फैसला किया था कि मराठा आरक्षण रद्द किया जाए और केंद्र सरकार को विनती की गई है उद्धव ठाकरे के नेतृत्व वाले इस शिष्टमंडल ने कि आप संसद का एक विशेष अधिवेशन बुला लीजिए और उसमें इस बात की चर्चा करके एक प्रस्ताव पारित की जाए। दूसरा इसमें सबसे जो बड़ी बात हुई है ओबीसी के मुद्दे को लेकर उसमें भी ओबीसी का आरक्षण को संरक्षित किया जाए ये बात की गई है। इसके अलावा चक्रवात में जो मदद दी जाती है लोगों को उसमें एनडीआरएफ के जो नॉर्म्स है वो पुराने हैं जिसके तहत बहुत कम मदद मिलती है तो ये नॉर्म्स बदलने की जरूरत है ऐसी विनती प्रधानमंत्री को की गई है। इसके अलावा जीएसटी तो इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है कई सारे मुद्दों का जिक्र किया गया था उत्तर तूफान से हुए नुकसान पर प्रधानमंत्री मोदी से बात की गई और प्रधानमंत्री को अवगत कराया गया कि आखिर उत्तर तूफान से जो नुकसान हुआ था उसके लिए जो राशि है जो सहायता राशि केंद्र की तरफ से दी गई है उसको बढ़ा दिया जाए और साथ ही साथ महाराष्ट्र की अन्य जो समस्याएं हैं उसका जिक्र किया गया। मराठा आरक्षण मुख्य मुद्दा था जिसको लेकर बातचीत की गई।